लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना केस पेपर काढताना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा प्रकार उघड झालेला होता। यापुढे तसा जातीचा उल्लेख वगळावा असे आदेश आरोग्य विभागाचे आयुक्तांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेले आहेत। याबाबत अनिच्छा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। शासकीय रुग्णालयात केस पेपरवर जातीचा उल्लेख करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने महाराष्ट्रात याची चर्चा झाली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या विरोधात टीका केली होती। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहित इतर संघटनांनी प्रसार माध्यमांनी त्याचा निषेध करत त्या विरोधात आवाज उठवलेला होता। याबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे अहवाल मागितला होता। हा अहवाल अभ्यासल्यानंतर आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश काढलेले आहेत। लाभार्थ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल अशी कोणतीच घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी आदेशात दिलेला आहे। यापुढे केस पेपरवर जात जमात किंवा पोटजात यांची नोंद न करता लाभार्थ्यांची माहिती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग या सामाजिक प्रवर्गानुसार नोंदवण्यात आली। केस पेपर नोंदणी शाखेतील कर्मचाऱ्यांचे आणि गरज पडल्यास लाभार्थ्यांचे समुपदेशन करावे असे देखील या आदेशात म्हटलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।